मित्रांनो नमस्कार. वास्तू तथास्तूमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. श्रीयंत्रांनी खरोखरीच पैसा येतो का? श्रीयंत्र स्थापन केल्याचे फायदे काय आणि श्रीयंत्र घरात कसं स्थापन करावं, श्रीयंत्र कुठं ठेवलं पाहिजे, श्रीयंत्र तिजोरीत ठेवायचं का देवघरात ठेवायचं, श्रीयंत्र तांब्याचं पाहिजे, चांदीचं पाहिजे का स्फटिकाचं पाहिजे का पितळेचं पाहिजे, खूप 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 प्रश्न रेग्युलर येतात. म्हणून मी आज हा स्पेशल व्हिडिओ करतो आहे, कारण नवरात्र दिवाळीमध्ये हजारोच्या संख्येने श्रीयंत्र सेल होतं आणि लोकांपर्यंत अतिशय ऑथेंटिक परफेक्ट श्रीयंत्र आणि त्याच्या ऑफर्स पोचवण्याची जबाबदारी ही वास्तू तथास्तू गेले 10 ते 12 वर्षापासून करते आहे. त्यामुळे ज्यांच्या ज्यांच्याकडे श्रीयंत्र पोचलेत आणि घरी स्थापन केलेत नक्कीच सुखसमृद्धी लाभलेली आहे. खूप प्रश्न आहेत की श्रीयंत्र स्थापन केल्यामुळे पैसे येतात का, वाढतात का, टिकतात का. आज या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत. तर मित्रांनो पहिल्यांदा आपण बघून घेऊया. तुम्ही आज म्हणत असाल की सर आम्हाला हे श्रीयंत्र तुमच्या आधीच्या व्हिडिओमध्ये कुबेरसुद्धा आहे, हे नवीन काय? तर मित्रांनो तुम्हाला छोटीशी माहिती देतो की वास्तू तथास्तूने यावर्षी एक वेगळं नवीन श्रीयंत्र लॉन्च केलेलं आहे, कारण बऱ्याच लोकांची असं म्हणणं होतं की अखंड पाहिजे, भरीव पाहिजे, जड पाहिजे. हे सुद्धा श्रीयंत्र अतिशय बेस्ट अनेक वर्षापासून आम्ही सेल करतो आहे, पण आता हे नवीन श्रीयंत्र आणलेले जे अखंड भरीव आणि अतिशय सुपिरियर परफेक्ट CNC मशीनद्वारे तयार केलेलं हे सुंदर श्रीयंत्र तुम्ही बघू शकता. 3 इंच बाय 3 इंचाची साईज आहे, परफेक्शन, इतकं गोड आणि सुंदर आहे. वास्तू तथास्तू ऑफिसमधनं तुम्ही ऑर्डर करा. रेग्युलर श्रीयंत्र तर आहेच आणि हे पण श्रीयंत्र आहे. लाल आसन, ऑफर्स, अशी भरभक्कम छानपैकी वेगळी ऑफर दिवाळीच्या दरम्यान, नवरात्रीच्या दिवाळीसाठी आ मिळालेली आहे. त्यामुळे 90 21 900 600 या नंबरवरती कॉल करून तुम्ही आता लवकरात लवकर हे दोन्हीपैकी जे आवडतं ते श्रीयंत्र घरपोच मागवा. नवरात्र ते दिवाळी या दरम्यान सगळे शुभ मुहूर्त आहेत आणि जर मुहूर्त चुकला तरी आपण शुक्रवारी किंवा मंगळवारी शुक्ल पक्षातला शुभ दिवस बघून आपण स्थापना करावी. चला श्रीयंत्राची माहिती घेऊ. हे जे श्रीयंत्र तुम्हाला दिसतंय, या श्रीयंत्रामध्ये जे 8 तुम्हाला लेयर्स दिसत आहेत, तर अष्टदल यामध्ये अष्टलक्ष्मीचा निवास आहे. मित्रांनो लक्षात ठेवा, लक्ष्मीची कृपा ज्याच्यावरती आणि ज्या घरावरती आहे ना त्याला खरंच काही कधी कमी पडत नाही. आता गेले 22 वर्षे मी या क्षेत्रामध्ये आणि जवळपास मी 1-20 वर्षापूर्वी घरामध्ये जेव्हा श्रीयंत्राची स्थापना केली, विधिवत पूजा करून छान पौराहित्य गुरुजी बोलून वगैरे सगळं छान केलेलं होतं, त्यावेळेला पण म्हटलं चला बघू आपण पण करूयात. आहे श्रीयंत्राची माहिती आहे. कोल्हापूरच्या महाअंबाबाई महालक्ष्मीच्या मंदिरात जाताना गणपतीच्या समोर तिथे काचेच्या पेटीमध्ये हजारो वर्षापासून असलेलं श्रीयंत्रसुद्धा मी बऱ्याच वेळेला बघतच होतो. त्यामुळे मी स्थापना केली आणि आपला अनुभव ना तो खरा अनुभव तुम्हाला खरंच सांगतो. लोकं काय सांगतात यापेक्षा आपल्याला काय पटतं की आजपर्यंत मी जी काही यंत्र लोकांना सजेस्ट करतो, उपाय सांगतो, ते सगळे मी स्वतःवरती यूज केलेले आहेत आणि त्याचा फायदा होतो. तर मला एक असं दिसलं की श्रीयंत्राच्या दृष्टीने आपल्याला घरामध्ये ऊर्जा चांगली जाणवते आहे, घरातला ताणतणाव थोडासा कमी झालेला आहे, पैसे टिकायला सुरुवात झाले, हा माझा अनुभव होता, पैसे वाढायला सुरुवात झाले. पण नंतर जसं जसं मी सेलिंग करायला लागलो तसतसं लक्षात लोकांचे अनुभव आम्ही घ्यायला लागलो. तर एका व्यक्तीने सांगितले की सर आता कमावलेला पैसा दिसायला लागला श्रीयंत्र स्थापना केल्यापासून. म्हणजे तो श्रीयंत्र स्थापन करायच्या आधी पैसे कमवतच होता, पण तो पैसा दिसायला लागला, टिकायला लागला आणि पैसे वाढतायत असं दिसायला लागलं. त्यामुळे फक्त श्रीयंत्र हे पैशासाठी नाही स्थापन करायचं. अनेक लोकांचा गैरसमज आहे, श्रीयंत्र स्थापन झालं की आमच्या घरात लाखो करोड येणार, आमच्या घरात BMW ऑडी सगळ्या गाड्या येणार. मित्रांनो एक दिवस हे शक्य होईल, पण प्रयत्नांती परमेश्वर, जो प्रयत्न करतो त्यालाच देव यश देतो. तो कधी म्हणत नाही तू बस घरामध्ये, मी पैसे तुला रोज आणून देतो. कुठेही जगात शक्य नाही, फुकट काही मिळत नाही आणि आयतं काहीही पचत नाही. त्यामुळे श्रीयंत्र ही लक्ष्मीचं तत्व
जागृत असतं अष्टलक्ष्मींचं तत्व, त्याची विधिवत पूजा काय करायची, कशी करायची, याची सगळी माहिती ह्या श्रीयंत्रासोबत तुम्हाला दिली जाते. अनेक लोक काय करतात, कुठून कुठून श्रीयंत्र मागवतात, अक्षरशः वाईट वाटतं. वास्तू व्हिजिटला गेल्यानंतर लक्षात येतं काळं कुठं श्रीयंत्र पडलेलं आहे, त्याला केव्हा कुंकुमार्चन केलं, ते कुंकू तसंच आहे, कधी धुतलेलं नाही, कधी स्वच्छ नाही, त्याला फुलं वाहिलेली तशीच सुकलेली पडलेली आहेत, अतिशय विचित्र पद्धतीने स्थापना केलेली आहे. मग या सगळ्या गोष्टींचा विचार करता माझ्याकडे ऑथेंटिक परफेक्ट माहिती तुम्हाला याच्यासोबत पाठवली जाते की नुसती स्थापना करून मोकळं झालं, अरे 10 दिवस आपण गणपतीची रोज आरती करतो, नुसतं स्थापना केलं झालं का विषय, असं नाही. तर हे श्रीयंत्र स्थापन करणे, विविध लाभ ह्याचे जर आपल्याला मिळवायचे असतील तर त्याची रोज पूजा कशी करायची, दररोज त्याला काय म्हणायचं आहे, कोणत्या मंत्राचा जप करायचा, हे सगळं तुम्हाला यात लेखी दिलं जातं. आणि तुम्ही म्हणाल सर मग आत्ता का नाही सांगत, कारण याच्या आधीचे जर व्हिडिओ बघितले गेले 10 वर्षातले तर श्रीयंत्र उपासना करायची, कुठली मंत्र म्हणायचा, कुंकुमार्चन कसं करायचं, सगळे सेपरेट व्हिडिओ जरा मागे जाऊन बघा. कारण हा व्हिडिओ प्रश्नांची उत्तर द्यायचे श्रीयंत्राच्या बाबतीत. त्यामुळे पहिला प्रश्न आपण क्लिअर केला, फक्त पैसे श्रीयंत्र स्थापन करून येत नाहीत, तर धन आकर्षण करण्यासाठी, मनी ऑपॉर्च्युनिटी येण्यासाठी, आणि तुम्ही कष्टाने प्रयत्नाने कमवलेले पैसे टिकावे यासाठी अष्टलक्ष्मी आपल्याला सपोर्ट करतात, कृपा आशीर्वाद देतात. त्यामुळे सर्व यंत्रांचा राजा हा श्रीयंत्र आहे, तो घरात स्थापन करा. नंबर 2ची गोष्ट अशी आहे, श्रीयंत्र कशाचं हवं. श्रीयंत्र हे पितळेचं, ब्रासचं, पितळेचं, ब्रासचंच हवं. ब्रास आणि पितळ म्हणजे एकच. श्रीयंत्र तांब्याचंही चालू शकतं, श्रीयंत्र चांदीचं चालू शकतं, स्फटिकाचं चालू शकतं. पण आपण विचार करायचा की माझ्या घरात देव कशाचे, चांदीचे आणि पितळेचे. चांदीचं श्रीयंत्र कोणाला परवडणार, इथं 5-6 हजार सांगतो तो, लोक म्हणतात सर कॉस्ट खूप आहे. अहो सिद्ध केलेलं आहे, प्युअर आहे, परफेक्ट श्रीयंत्र कुठंच मिळणार ते का. तर हे श्रीयंत्र चांदीचं आलं तर ते तकलुफी असतं, पडलं तर त्याला खोच पडू शकते, तुम्ही रोज धुवू शकत नाही. हे ओरिजिनल ब्रासचं असल्यामुळे ह्याला व्यवस्थित तुम्ही धुवू शकता, पुसू शकता, रोज घासू शकता, पितांबरी किंवा कशाने पण, इतकं परफेक्ट आहे. करेक्टली, मग माझ्या घरात जर पितळेचे देव आहेत तर श्रीयंत्र चांदीचं कसं चालेल किंवा स्फटिकाचं कसं चालेल. त्यामुळे चांदी अथवा पितळेचं चालू शकतं, पण स्फटिकाचं श्रीयंत्र हे परफेक्शन खूप कमी असतं आणि ओरिजिनल स्फटिक मिळत नाही, काचेचं सुद्धा मिळतं. त्यामुळे लक्षात ठेवा, आपल्याला ब्रासचं ओरिजिनल श्रीयंत्र खूप महत्त्वाचं आहे. कसं ठेवावं, तर याच्यावरती जे टोक आहे ते पूर्वेला होणं गरजेचं आहे, त्याचा जो निमुळता भाग आहे तो वरती आणि चपटा भाग पूर्वेला होणं गरजेचं आहे, पूर्व पश्चिम असलं पाहिजे. श्रीयंत्राच्या बाबतीतला पुढचा पार्ट असा आहे की श्रीयंत्र जे आहे ते आपल्या देवघरात कुठे ठेवावं, तर देवघरात ठेवावं, मध्यभागी देवघराच्या ब्रह्मस्थानामध्ये किंवा सुरुवातीला ठेवावं, डावं उजवं कुठे, कारण सेंटर ॲक्टिवेशन होतो. सेंटर ॲक्टिवेट करण्यासाठी हे श्रीयंत्र खूप महत्त्वाचं आहे. तिजोरीमध्ये श्रीयंत्र, कपाटामध्ये श्रीयंत्र, बॅगेत श्रीयंत्र, ड्रॉवरमध्ये श्रीयंत्र ठेवू नका. कमर्शियल जागा असेल तर तिथे तुम्ही श्रीयंत्र हे तुमच्या ड्रॉवरमध्ये ठेवता येऊ शकतं. आलं लक्षात. पुढचा प्रश्न असा आला आहे की श्रीयंत्राला रोज कुंकुमार्चन करायचं का. अजिबात नाही. मनोभावे तुम्ही श्री महालक्ष्मी देवे नमः, श्री महालक्ष्मी नमः किंवा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते, एवढं म्हणून सुद्धा तुम्ही कुंकुमार्चन एक वेळ, एक चिमूट जरी केलं, 11 वेळेस केलं, 101 वेळेस केलं, तर सर्व भाव तो सेम आहे. त्यामुळे मंगळवारी आणि शुक्रवारी कुंकुमार्चन करणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न असा आलेला होता श्रीयंत्राच्या बाबतीमध्ये की श्रीयंत्र स्थापनाची केल्यानंतर समजा पूजा नाहीच झाली तर काय, तर महिन्यातनं एकदा तरी पूजा होणं गरजेचं आहे. महिन्यातनं एकदा धुवू शकतं, म्हणजे माझ्याकडे काय, मी महिन्यातनं एकदा स्वच्छ करतो, धुतो आणि रोज पूजा करतो. त्याला रोज आंघोळ घालायची किंवा रोज पाणी घालायची, कारण काय होतं की हे असेंबल्ड आहे आणि हे पूर्ण आहे, त्यामुळे याच्यामध्ये पाणी जाणं किंवा हे लक्षात ठेवा धातू आहे, हिरवा पडू शकतो, याला बुरशी किंवा बुरा येऊ शकतो, पण रोज तुम्ही पाणी ओतत बसला तर काय होणार आहे,
कुठल्याही देवाची मूर्ती बघा तुम्हाला त्यांच्या हातामध्ये किंवा त्या पाटाच्या खाली हिरवं हिरवं झालेलं दिसतं, कारण तो धातू आहे आणि धातूंचा बनलेला देव आहे, त्यामुळे त्याला तुम्ही किती स्वच्छ ठेवताय त्याच्यावरती अवलंबून आहे. त्यामुळे लक्षात ठेवा की आपल्याला जे धातू आहेत त्या धातूपासून बनलेलं म्हणजे ब्रासचं श्रीयंत्र अतिशय उत्तम राहतं, कारण मेंटेनन्सच्या दृष्टीने एकदम छान. यानंतर ना श्रीयंत्र अतिशय उंच ठेवायचं का लहान ठेवायचं, श्रीयंत्र 3x3 इंचाचा साईज अतिशय बेस्ट आहे, कारण आपल्या घरामध्ये मधल्या बोटापेक्षा जास्त उंच देव नसावे आणि श्रीयंत्र साधारणतः एवढ्या इंचापर्यंत म्हणजे 3 इंचापर्यंत उंच आहे, जास्तीत जास्त इथपर्यंत असावं, एक हातापेक्षा जास्त घरामध्ये मोठा फोटो नसावा देवघरात, हे नियम आहेत. तर आपण पाहिलं तर हे आपल्या देवाची समजा विष्णूची मूर्ती आहे, या ठिकाणी पांडुरंगाची मूर्ती आहे, या साईजची आपल्याकडे जर हनुमंत आहे तर आपण पाहू शकतो की ही एवढी मूर्ती आहे, विष्णूची आहे, बालाजीची मूर्तीसुद्धा असते तर ती शांत उभी असते, पण बाकीच्या मूर्त्या थोड्याशा लहान असतात. त्यामुळे आपण पाहिलं तर संत अंगठ्याच्या आकाराच्या आपल्या घरात मूर्त्या आहेत, मग ह्या दोन्हीचा मध्य काढून 3x3 इंचाचं श्रीयंत्र घरामध्ये सफिशियंट होतं, कारण आपल्या घरात देवाच्या मूर्तींपेक्षा काहीही मोठं आणि महत्त्वाचं नाही, हे लक्षात ठेवा. शेवटचा प्रश्न या बाबतीतला आहे की श्रीयंत्र सिद्ध केलेलं मिळतं का, वास्तू तथास्तूचं श्रीयंत्र ऑथेंटिक परफेक्ट सिद्ध केलेलं माहिती पत्रकासहित आणि आजपर्यंत कुणीही एवढं ऑफर नाही दिलेल्या इतक्या सुंदर ऑफरसहित मिळतं. 90219600 या नंबरवरती कॉल करा. व्हिडिओ मी लवकर का टाकतो आहे, कारण ऑर्डर्स जबरदस्त पडलेले आहेत, आमच्याकडे सिलेक्टेडच मटेरियल असतं आणि ज्या ज्या ऑर्डर्स आहेत तेवढ्याच आम्ही घेतो, कारण तुम्ही तुम्हाला सांगतो वास्तू तथास्तूचं श्रीयंत्र कमीत कमी मी आता पाहिलं आहे 12 ते 15 यूट्यूबर आमच्या श्रीयंत्रावरती व्हिडिओ करत आहेत आणि सांगतायत की वास्तू तथास्तूचं श्रीयंत्र आहे. माहितीपत्रकासहित मिळेल, श्रीयंत्राची स्थापना कशी करावी, शुभ मुहूर्त काय आहे, कुंकुमार्चन कसं करावं, हे स्पेशली ज्यांना हे श्रीयंत्र पाहिजे ते तुम्ही यूज करू शकता, ज्यांना भरीव श्रीयंत्र पाहिजे, अखंड श्रीयंत्र पाहिजे तेही ठेवलेलं आहे आणि कुबेर महाराजसुद्धा आहेत. याच्या बरोबर या ऑफरमध्ये आम्ही आता काय केलं आहे, ही कुबेर कुंजीसुद्धा देतो आहे, जर हे तिघांची कॉम्बो ऑफर घेतली तर. आणि आता यावेळेला नवीनच आम्ही इथे हे आपट्याचं पान दसऱ्याच्या दिवशी छानपैकी पूजेत ठेवायला हे सुद्धा आपल्याला फ्री आहे. तर त्या ऑफर काय काय आहेत ते एकदा तुम्ही ऑफिशियल नंबरवरती कॉल करा 90219600 आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये संपूर्ण याच्या किमती दिलेल्या आहेत. तर चला मित्रांनो, श्रीयंत्राची सुंदर माहिती कशी वाटली हे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये टाका. आणि छान एक छोटीशी टिप्स देतो आहे की महिलांनो, घरामध्ये धनस्थैर्यता आणि धन वाढण्याच्या दृष्टीने महालक्ष्मी अष्टक तुम्ही रोज वाचा. हो, आम्ही शुक्रवार आणि मंगळवारी वाचतो, नाही लक्ष्मी रोज पाहिजे, रोज महालक्ष्मी अष्टक वाचा. पुरुषांनी सुद्धा महालक्ष्मीचा जप करणे अथवा महालक्ष्मी अष्टक वाचणे धनस्थैर्यता वाढवण्यासाठी आहे. आपल्या सगळ्यांना येणाऱ्या नवरात्र, दसरा, दिवाळी, मार्गशीर्ष महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा. लवकरात लवकर श्रीयंत्र ऑर्डर करा आणि निराशा टाळा, कारण मागच्या वेळेला असं झालं होतं की ऑर्डर्स खूप होत्या पण आमच्याकडे श्रीयंत्राचा स्टॉक कमी होता, कारण हे मेटल्स दरवेळेला वाढत असतं आणि याचा स्टॉक लिमिटेड असतो. कॉल करा 90219600. शुभम भवतु आणि शुभ आशीर्वाद.